नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महात्मा गांधीजी या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण. महात्मा गांधीजी. साधी राहणी, उच्च विचारश्रेणी, सत्य अहिंसेचे नित्य पुजारी. साधी राहणी, उच्च विचारश्रेणी, सत्य अहिंसेचे नित्य पुजारी. बापू तुम्ही दाखवली उपोषणाची ताकद भारी. बापू तुम्ही दाखवली उपोषणाची ताकद भारी. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव आकाश आहे. सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपणासमोर सत्य व अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याविषयी बोलणार आहे. आज 2 ऑक्टोबर आपण महात्मा गांधी यांची जयंती साजरी करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. महात्मा गांधीजी हे एक थोर स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळीबाई असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर, माध्यमिक शिक्षण राजकोट व वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले. त्यावेळी भारतात इंग्रजांचे राज्य होते. ते भारतीयांवर खूप अन्याय व अत्याचार करीत होते. गांधीजींनी या अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले. त्यांनी सत्य व अहिंसा या मार्गाचा अवलंब करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन, दांडी यात्रा, सविनय कायदेभंग, भारत छोडो अशी अनेक आंदोलने केली. इंग्रजांना त्यांनी जेरीस आणले. गांधीजींनी सर्वांना सत्य, अहिंसा व मानवतेची शिकवण दिली. त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. त्यांनी देशवासियांना स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश दिला. लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत असत. त्यांनी महात्मा व राष्ट्रपिता अशा पदव्या प्राप्त केल्या. दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे कार्य व विचार आजही आपणास प्रेरणा देतात. अशा या थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.